प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने स्वर्गीय काळूराम पाटील यांच्या स्मरणार्थ खारघर प्रीमियर लीग 2023 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान ही क्रिकेट स्पर्धा खारघर डीमार्ट समोरील मैदानात रंगली. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रवीण पाटील हे ग्रामस्थ आणि कॉलनीमधील रहिवाशांना एकत्र करून काम करत आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि आयोजक प्रवीण पाटील, भाजप नेते प्रभाकर जोशी, युवा नेते शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. प्रवीण पाटील हे सुद्धा अतिशय राजकीय कार्यकर्ते आहेत, सर्वांना घेऊन चालणारे आहेत. त्या दृष्टीनं सर्व स्थानिक आणि त्याच्याबरोबर खारघरवासी कॉलनीवाले सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी इथं चांगल्या रीतीनं काम करत आहेत. क्रीडा क्षेत्रातच नव्हे, बाकीसुद्धा आरोग्यविषयक, शैक्षणिक या रस्ते वगैरे बाबतीतसुद्धा त्यांनी खारघरमध्ये विशेष काम केलेलं आहे. आधी तर ठाणे आणि खारघर, ठाणे आणि रायगड हे नुसतं ठेवता, अख्खं रायगड घेतले त्यांना, काही चांगली गोष्ट आहे. तर ठाणे आणि रायगड यांच्यामध्ये हा सामना रंगलेला आहे. मी ज्यावेळी इथं आलो त्याच वेळा पाहत होतो तर चौकारने षटकारांनी मला वाटते बालतार गेलं इथं स्वागत झालेलं माझंसुद्धा. आणि तशाप्रकारे हे रंगलेले सामने पाहिल्यानंतर मला आनंद वाटला. खरं तर इथल्या स्पर्धा मी हायस्कूलच्या पाहून मला पाहून आणि बक्षीस थोडीशी देऊन पुन्हा मी उरणकडे जायला निघालो आहे. पण आपले चांगले सामने रंगलेले आहेत आणि त्या रंगलेल्या सामन्यामध्ये आपण भेट द्यावं अशी मला अगोदरपासून विनंती केली होती. पण योग येईल नाही येईल वाटत नव्हतं. पण आज अतिशय चांगलं हे तुमचे खेळ पाहायला मिळाले, ग्राउंड पाहायला मिळालं. तुमच्या प्रयत्नांना मी दाद देतो. खेळामध्ये तुम्ही सर्वत्र, आपला संघ जो आहे तो रायगडचा असो, ठाण्याचा असो, मग तो महाराष्ट्राचा होईल आणि इंडियाचा होईल, तर जगभरात नाव मिळवेल. आणि त्यात आपल्या खारघरवासी आणि ठाणेवासी रायगडवासी हे त्यात चमकतील असं मला खात्री वाटते. त्याचप्रमाणे जे प्रयत्न चालले त्या तुमच्या प्रयत्नांना मी नक्कीच शुभाशीर्वाद देतो.